विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19 या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठी बालभारती. या काळाच्या भाळावरती ह्या कवितेचे हे कवी आहेत उत्तम कोळगावकर. मागील भागामध्ये आपण या कवितेचा अर्थ समजून घेतला. या कवितेतून कवीला काय अभिप्रेत आहे, कवितेचा भावार्थ काय आहे, तसेच कवितेमध्ये आलेले काही शब्द जे आहेत त्यांचा आपण परिचय करून घेतला. आज आपण या कवितेवर आधारित काही प्रश्न उत्तर व व्याकरणाचा भाग अभ्यासणार आहोत. या काळाच्या भाळावरती या कवितेत कवीने अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन येतो नवी पहाट कणाकणा. तर या कवितेत कवीने आपल्याला मानवतेचा मळा फुलवायला सांगितलेला आहे. मानवतेचा मळा म्हणजेच काय? तर अज्ञान, विषमता आणि काही मागासलेले जे विचार आहेत या विचारांच्या अंधारामध्ये इथली मानवता ही झाकोळून गेलेली आहे आणि म्हणूनच तरुण पिढीने कष्ट करून या अज्ञानाच्या किंवा काही बुरसटलेले जे विचार आहेत हे विचार नष्ट करण्यासाठी, नाहीसे करण्यासाठी कष्ट करून नवविचारांची बाग फुलवणं आवश्यक आहे. तर ही नवविचारांची बाग फुलवायला कवीने कोणाला सांगितलंय? तर तरुण पिढीला सांगितलेला आहे. आणि तरुण पिढीने अथक कष्ट करून, अपार मेहनत करून या ठिकाणी जर ही अज्ञान, हे अज्ञान किंवा ही विषमता जर नाहीशी केली तर या ठिकाणी माणुसकीचा मळा फुलू शकणार आहे. थोडक्यात, तेजस्वी विचारांचे शिंपण करून कष्टाने मानवतेचा मळा फुलवावा अशी कवीची अपेक्षा आहे. आणि कोणतीही गोष्ट अशा प्रकारे आपण प्राप्त करू शकतो, म्हणजेच यश हे आपल्याला मिळू शकतं, हे थोडक्यात कवीने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यासाठी काय आवश्यक आहे? तर ज्ञानार्जन म्हणजेच शिक्षण, काही बुरसटलेल्या प्रथा नष्ट करण्याची आणि त्यासाठी नवविचारांची शिकवण रुजवण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात या कवितेत कवीने कशा प्रकारे आपण अडचणींवर मात करून जिद्दीने चालत पुढे गेले पाहिजे आणि ज्या वेळेला अशा प्रकारे आपण कोणत्याही समस्येचा किंवा अडचणींचा सामना करत संकटांवर मात करत पुढे जातो, म्हणजेच दुःखाचे क्षण बाजूला करतो, या दुःखाला कवीने उन्हाच्या झळा अशा उपमा देऊन या उन्हाच्या झळा संपून जाऊन सुख येईल म्हणजेच पावसाळा येईल या ठिकाणी सुखाची उपमा म्हणजेच पावसाळा याला सुख असं त्यांनी मानलेलं आहे आणि या पावसाळ्याला सुखाची उपमा दिलेली आहे. तर जेव्हा आपण अडचणींवर मात करून पुढे जाऊ म्हणजेच दुःख संपून आपल्या आयुष्यात सुख येईल आणि आपण नवीन विश्व किंवा नवीन काहीतरी निर्माण करू शकू, एकमेकांना मदत करून पुढे जाऊ शकू, म्हणजेच मानवतेची बाग फुलवू शकू असा विश्वास कवीला वाटतो. आणि हाच विश्वास तरुणांमध्ये
येण्यासाठी कवीने या तरुणांना थोडस उत्स्फूर्तपणे आवाहन केलेलं आहे की तुम्ही अडचणींवर मात करून पुढे येण्याचा प्रयत्न करा. काही प्रश्न उत्तर आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोण कोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे. नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी या आताच्या काळावर तुझ्यातील कर्तृत्वाचा तिळा लावण्यास कवी सांगत आहे. कवी पुढे सांगत आहे, तुझ्या अमाप कष्टातून या समाजात माणुसकीचा मळा फुलो, तुझ्या तेजस्वी विचारांच्या सूर्य फुलांच्या बागा फुलवून ज्ञानाचा उजेड घरोघरी पोहोचव, समृद्धीच्या नद्या खळाखळा वाहू देत असे प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे. पानकळा नाचत केव्हा येईल असे कवीला वाटते. काट्या कुट्यांनी व अडचणींनी भरलेल्या वाटा जिद्दीने चालत पुढे पुढे गेले पाहिजे. याच वाटा माणसाला आपोआप पाऊस भरून आलेल्या आकाशाकडे घेऊन जातील. असे केल्यामुळे जेव्हा दुःखाच्या म्हणजेच उन्हाच्या झळा संपून जातील तेव्हा पानकळा नाचत येईल असे कवीला वाटते. नवीन दिशा शोधायला कवी का सांगत आहे. बघा, नवीन दिशा शोधायला कवी सांगत आहे. नवीन दिशा म्हणजेच काय? तर नवीन विचार. तर इथे दुःखाचा अंधार दाटला आहे, तो भेदण्यासाठी दुःखावर मात करून नवविचारांची पहाट आणायला हवी. या धरतीवरच्या माणसांचे ललाट उजळणारी पहाट व्हायला हवी. जुन्या बुरसटलेल्या विचारांनी दिशा कोंदलेल्या आहेत, म्हणजेच जे विचार जुने आहेत त्यामुळे जुन्या दिशा किंवा जुन्या बुरसटलेल्या विचार म्हणजेच काय, ज्या अंधश्रद्धा आहेत या अंधश्रद्धा या समाजातून दूर व्हायला हव्यात. आणि म्हणूनच कवी नवीन दिशा शोधायला सांगत आहे. आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा या ओळीचा अर्थ लिहा. कवितेतील ही ओळ म्हणजेच पूर्ण कवितेचा भावार्थ जो आहे तो या ओळीत सामावलेला आहे. कवीला जे काही अभिप्रेत आहे ते कवीला या वाक्यातून सांगायचं आहे. आणि म्हणूनच कवी म्हणतो, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. काय अर्थ आहे बघूया आपण. तर अज्ञानाच्या विषमतेच्या आणि बुरसटलेल्या प्रथांच्या अंधकारात इथली मानवता झाकोळली आहे. म्हणूनच नवीन तरुण पिढीने अपार कष्ट करून नवविचारांची बाग फुलवायला हवी. अथक कष्टानेच इथला माणुसकीचा मळा फुलणार आहे. तेजस्वी विचारांचे शिंपण करून कष्टानेच मानवतेचा मळा फुलवावा अशी कवीची अपेक्षा आहे. आता या ठिकाणी आपल्याला काही कवितेतील ओळी दिलेल्या आहेत आणि या ओळींचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. या ओळी ज्या आहे या प्रातिनिधिक आहेत. कवीला या ओळीतून काय सुचवायचं आहे ते आपल्याला ब गटामध्ये लिहायचं आहे. पहिली ओळ आहे बघा, सूर्य फुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी. म्हणजे काय? तर सूर्य फुले ही नेहमी सूर्याकडे, सूर्य ज्या दिशेला वळेल त्या दिशेने वळतात, सूर्याकडे वळतात. तर सूर्य फुले ही सूर्याकडे सन्मुख असतात, जणू ती सूर्याचे तेज आपल्यात साठवतात. म्हणूनच सूर्य फुलांच्या बागेतील प्रकाश प्रत्येक घरात यावा असे कवीला वाटते. म्हणजेच प्रत्येक घरातील तरुण पिढी जी आहे ती अशा प्रकारे सूर्यकिरण आपल्यामध्ये यावी, सूर्याचं तेज आपल्यात यावं या दिशेने त्यांनी प्रयत्न करावा असे कवीला वाटते. काट्यांमधल्या वाटांमधूनही
चालत जा तू पुढे पुढे. काय म्हणायचंय कवीला याच्यातून बघा, तर काट्या कुट्यांच्या वाटांमधून म्हणजेच अडचणींनी किंवा समस्यांनी भरलेल्या मार्गांमधून तू पुढे पुढे चालत जा. कवी तरुणांना सांगत आहे की कोणत्याही अडचणी आल्या तरी त्याला तू घाबरू नको, त्या काट्यांमधून तू पुढे पुढे चालत जा, अडचणींवर मात कर, यश तुझेच आहे. अंधाराला तुडवित जाऊन घेऊन येतो नवी पहाट. काय म्हणायचंय कवीला याच्यातून बघूया आपण, तर दुःखरूपी अंधार. अंधार म्हणजेच काय, तर आलेलं अंधकार जो आहे, जो अज्ञानाचा अंधकार जो आहे, तो अंधार म्हणजेच दुःख जे आहे हे पायदळी तुडवत जा व नवीन विचारांची सुखकारक पहाट घेऊन ये. जर तू हे दुःख बाजूला सारलं तर सुख तुझ्या पुढे येणारच आहे. उंच आभाळी घेऊन झेपा, काढ शोधून नव्या दिशा. या ठिकाणी कवीला काय म्हणायचंय बघा, तर उंच आभाळात उच्च विचारांच्या तू भराऱ्या मारून जीवनाच्या नवीन दिशांचा शोध घे. म्हणजेच नवीन काही शोध जे आहेत, तू नवीन नवीन काय करू शकतो, असंख्य तुझ्या पुढे हे पूर्ण आभाळ आहे, हे विश्व तुझ्या समोर आहे आणि या समोरील विश्वामध्ये तुला हवं ते तू करू शकतो. तू विचार तुझे उच्च ठेव, त्या विचारांच्या दिशेने प्रयत्न कर, आपोआप तुझी दिशा तुला सापडेल. आता आपण या पाठामध्ये आलेल्या व्याकरणाकडे वळणार आहोत, भाषाभ्यास व व्याकरण. पहिला प्रकार आहे साधा भूतकाळ. तर साधा भूतकाळ म्हणजेच काय बघा, उदाहरणार्थ रामने अभ्यास केला, मी पुस्तक वाचले, सीताने नाटक पाहिले. आता रामने अभ्यास केला, केला म्हणजे त्याचा अभ्यास काय झालेला आहे, करून झालेला आहे. मी पुस्तक वाचले म्हणजे माझं पुस्तक वाचून झालेलं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, ही क्रिया अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास साधा भूतकाळ असे म्हणतात. रामने अभ्यास केला, त्याची अभ्यास करण्याची क्रिया काय झालेली आहे, अगोदर घडून गेलेली आहे. सीताने नाटक पाहिले, तिचं नाटक पाहून झालेलं आहे आणि आता त्या संदर्भात बोललं जात आहे, तेव्हा अशा काळाला साधा भूतकाळ असे म्हणतात. म्हणजेच केला, वाचले, पाहिले, म्हटले ही क्रियापदे भूतकाळ दर्शवत, साधा भूतकाळ दर्शवतात. अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ. उदाहरणार्थ बघूया आपण, मी आंबा खात होतो. दुसरं वाक्य, दीपक गाणे गात होता, ती सायकल चालवत होती. आता या ठिकाणी क्रियापद कोणती आहेत बघा, खात होतो, गात होता, चालवत होती ही क्रियापद झाली. आता या क्रियापदावरून आपल्याला खाण्याची क्रिया किंवा गाण्याची क्रिया, सायकल चालवण्याची क्रिया ही चालू आहे, ती पूर्ण झालेली आहे का, नाही. म्हणजेच काय दिसतं बघा, मी आंबा खात होतो, तर माझी आंबा खाण्याची क्रिया ही काय होती, चालू होती, ती पूर्ण झालेली नाही. थोडक्यात, जेव्हा एखादी क्रिया
मागील काळात चालू होती, म्हणजे त्या वेळेला ती क्रिया अपूर्ण होती, अशा वेळेला त्या क्रियेच्या त्या अवस्थेला अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. आता हे भूतकाळात सांगितलेले आहे, होतो, होता, होती म्हणजे भूतकाळ, खात होतो म्हणजेच खाण्याची क्रिया तेव्हा चालू होती, ती पूर्ण झालेली नव्हती म्हणजेच अपूर्ण होती, म्हणून हा झाला अपूर्ण भूतकाळ. बघा, होतो, होता, होती ही क्रियापद भूतकाळ दर्शवतात आणि खात, गात, चालवत म्हणजेच ती क्रिया अपूर्ण आहे, अपूर्ण त्यावेळेला होती, अपूर्ण आहे म्हणण्यापेक्षा त्यावेळेला अपूर्ण होती आणि म्हणून या अवस्थेला अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. पुढचा प्रकार आहे पूर्ण भूतकाळ. उदाहरणार्थ वाक्य बघा, निधीने गाणे गायले होते, मी अभ्यास केला होता, त्याने पेपर लिहिला होता. आता या ठिकाणी बघा क्रियापद कोणकोणती आहेत, पुन्हा आपण बघूया क्रियापद, गायले होते, केला होता, लिहिला होता. म्हणजेच या ठिकाणी निधीने गाणे गायले होते, काल तिची गाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, होते, होता, होती पुन्हा भूतकाळ, या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे, केला होता, पेपर लिहिला होता. म्हणजेच ज्या वेळेला राम वनात गेला होता तो गेला होता, म्हणजेच एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते तसंच ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते. राम वनात गेला होता तो गेला आणि ती क्रिया संपलेलीही आहे. आता पेपर लिहिला होता, पेपर त्याचा लिहून झालेला आहे, म्हणजेच ही क्रिया मागील काळात झालेली आहे आणि ती पूर्णपणे संपलेली असते असा जेव्हा अंदाज येतो, म्हणजेच जेव्हा क्रिया भूतकाळात पूर्ण झालेल्या असतात हे जेव्हा आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून कळते तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. तर हे झालं पूर्ण भूतकाळ. आणि चौथा प्रकार आहे रीती भूतकाळ, किंवा दुसरं त्याला नाव आहे चालू पूर्ण रीती भूतकाळ. रीती भूतकाळ म्हणजे काय बघूया आपण, उदाहरण बघूया. मी रोज व्यायाम करीत होतो, किंवा मी रोज व्यायाम करीत असे. बघा हे वाक्य आपण असंही वाचू शकतो, मी रोज व्यायाम करीत होतो, किंवा मी रोज व्यायाम करीत असे. आता करीत असे. दुसरं वाक्य आपण बघूया, तो ती दररोज मंदिरात जात होती. हेच वाक्य, ती दररोज मंदिरात जात असे, जात असे. प्रसाद नियमित शाळेत जात होता, किंवा आपण असं म्हणू शकतो प्रसाद नियमित शाळेत जात असे. आता ही वाक्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, बघा करीत होतो किंवा करीत असे, यावरून मी रोज व्यायाम करीत असे म्हणजेच माझी व्यायाम करण्याची जी क्रिया आहे ही क्रिया भूतकाळात सतत चालू होती. होता, होती, होता ही झाली भूतकाळी क्रियापद. मग करीत होतो, मी रोज व्यायाम करीत होतो किंवा मी रोज व्यायाम करीत असे म्हणजेच माझी व्यायाम करण्याची जी क्रिया होती ही भूतकाळात सतत घडत होती. ती दररोज मंदिरात जात होती म्हणजेच रोजच तिचं होतं, ती दररोज मंदिरात जात होती, रोजची तिची ती क्रिया होती. प्रसाद नियमित शाळेत जात असे, प्रसादची ती नियमित म्हणजे सतत घडण्याची क्रिया होती. या ठिकाणी एक रीत सांगितलेली आहे, क्रिया सतत घडण्याची ही एक रीत आहे असा अर्थ यातून व्यक्त होतो. म्हणजेच भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण झालेली असते
बघा, व्यायाम करीत असे किंवा करीत होतो, पूर्ण झालेली आहे ही क्रिया, अशा काळाला रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. काय म्हणतात? रीती भूतकाळात. जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती पूर्ण झालेली असते हे आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून लक्षात येते. या काळाला रीती भूतकाळ असे म्हणतात. तर हे झाले भूतकाळाचे चार प्रकार. कोणकोणते आपण बघितले? साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ. लक्षात ठेवा, रीती भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ यांच्यामध्ये संयुक्त क्रियापदांचा वापर केला जातो. खालील वाक्यात क्रियापदांची योग्य रूपे घाला. आपल्याला कंसामध्ये क्रियापद दिलेली आहेत. वाक्यामध्ये क्रियापदाचं योग्य रूप घालायचं आणि ते वाक्य पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर वाक्याचं तुम्ही कोणता जो भूतकाळाचा प्रकार आहे तो प्रकारही तुम्ही सांगायचा आहे. पहिलं वाक्य आहे बघा, बिरबल स्वचातुर्याने सभा. आपल्याला जिंकणे या क्रियापदाचं योग्य रूप वापरायचं आहे. काय येईल उत्तर बघा? तर बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकतो. आता सभा जिंकतो असं म्हटल्यानंतर हा वाक्याचा कोणता प्रकार येणार आहे? स्वचातुर्याने सभा जिंकतो म्हणजेच कोणता प्रकार? साधा भूतकाळ. बरोबर. आता हेच वाक्य आपण रीती भूतकाळामध्ये करूया. बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकत असे किंवा बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकत होता, हे झालं रीती भूतकाळ. पूर्ण भूतकाळ आपण करूया वाक्य. बिरबलने स्वचातुर्याने सभा जिंकली होती, हे झालं पूर्ण भूतकाळ. ओके. तर अशा प्रकारे एकच क्रियापद आपण घेऊन ते साधा भूतकाळ, रीती भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ यामध्ये आपण करू शकतो. आपण या ठिकाणी उत्तर लिहूया, बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकतो. या ठिकाणी हे साध्या भूतकाळामध्ये उत्तर लिहिलेलं आहे. दुसरं वाक्य, अभय गोष्टी. तर लिहिणे या क्रियापदाचा आपल्याला वापर करायचा आहे. काय येईल सांगा? अभय गोष्टी लिहितो. बरोबर. अभय गोष्टी लिहितो किंवा अभयने गोष्ट लिहिली. बरोबर. अभय गोष्ट लिहितो किंवा अभयने गोष्ट लिहिली. आता हेच वाक्य आपण पूर्ण भूतकाळात करूया. अभयने गोष्ट लिहिली होती, पूर्ण भूतकाळ झालं. अपूर्ण भूतकाळ करूया. अभय गोष्ट लिहित होता म्हणजेच त्याची क्रिया भूतकाळात अपूर्ण आहे. आणि रीती भूतकाळ, अभय गोष्टी लिहित असे. ओके. तिसरं वाक्य, सायकल चालवण्यामागे विणा पर्यावरणाचा डॅश. विचार करणे या क्रियापदाचा आपला उपयोग करायचा आहे. काय येईल उत्तर? प्रयत्न करा तुम्ही. सायकल चालवण्यामागे विणा पर्यावरणाचा विचार करीत होती, हे काय झालं? करीत होती म्हणजेच कोणतं झालं? हे आलं अपूर्ण भूतकाळ. सायकल चालवण्यामागे विणा पर्यावरणाचा विचार करते किंवा विणाने पर्यावरणाचा विचार केला होता,
सायकल चालवण्यामागे विना पर्यावरणाचा विचार करत असे, तर अशा प्रकारे तुम्ही योग्य रूप वापरायचे आहे आणि कोणत्या प्रकारचं रूप तुम्ही वापरलेलं आहे किंवा तुम्ही प्रत्येक प्रकारचं वाक्य साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळामध्ये तेच क्रियापद वापरून वेगवेगळी वाक्य लिहू शकता. पुढील वाक्यात क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप घाला. आता या ठिकाणी आपल्याला फक्त अपूर्ण भूतकाळ वापरायला सांगितलेला आहे. ओके, पहिलं वाक्य, काल 5 वाजता सोनाली शाळेतून टिंबटिंब. क्रियापद आपल्याला दिले येणे. येणे या क्रियापदाचं अपूर्ण भूतकाळी रूप आपल्याला वापरायचं आहे. आता अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय? तर क्रिया भूतकाळात आपल्याला अपूर्ण आहे हे यातून दर्शवायचं आहे. मग काय येईल वाक्य? काल 5 वाजता सोनाली शाळेतून येत होती. बघा, कालची गोष्ट म्हणजे ती येत होती. तर येणे या क्रियापदाचा आपण अपूर्ण भूतकाळी रूप वापरलं, येत होती. वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करणे याचं येणार रूप करीत होती. आणि काल 9 वाजता सौरभ आकाशाचे निरीक्षण करणे याचं योग्य रूप वापरणार अपूर्ण भूतकाळी काय येणार? निरीक्षण करीत होता. हीच वाक्य आपण रीती भूतकाळामध्ये रूपांतरित करू शकतो किंवा साध्या भूतकाळामध्ये सुद्धा रूपांतरित करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला कंसामध्ये क्रियापद दिलं जातं आणि त्या क्रियापदाचं योग्य रूप जर आपल्याला सांगितलेलं असेल तर त्या काळातलं रूप आपल्याला त्या ठिकाणी वापरलं पाहिजे. तुम्ही या भूतकाळी क्रियापदांचा जरूर सराव करा. तुमच्या पुस्तकामध्ये असणारी जी वाक्य आहेत, एखादा धडा घेऊन त्या धड्यातील साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळी रूप असणारी वाक्य कोणकोणती आहेत ती तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन्स मिळविण्यासाठी बेल आयकॉनला टिक करा. धन्यवाद. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.